आणि आता बातमी आहे एका साम हिरोची। कोरोनाग्रस्तांना वेळेत रुग्णालयात दाखल करण्यासाठी आरिफ खान हे दिवस रात्र झटत होते। तब्बल 7 महिन्यांपासून तेही सेवा बजावत होते, पण ॲम्ब्युलन्स चालक असणाऱ्या आरिफ खान यांचा कोरोनानेच बळी घेतलाय। जीवावर उदार होऊन सेवा केलेले आरिफ खान नेमके कोण आहेत पाहूया। हल्लीच्या काळात रस्त्यावर ॲम्ब्युलन्स दिसली की अंगावर काटा येतो। या ॲम्ब्युलन्समध्ये रुग्ण असतोच, पण त्याला दवाखान्यापर्यंत घेऊन जाणारा देवदूतही असतो, ॲम्ब्युलन्सचा चालक। असाच एक देवदूत आपल्याला सोडून गेलाय, नाव आहे आरिफ खान। कोरोनाचं संकट आल्यापासून त्यांनी रुग्णसेवेत वाहून घेतलं होतं। रात्रीच्या कितीही वाजता फोन करा, आरिफ खान हजर होणार म्हणजे होणार। पण 7 महिन्यांपासून कोरोनाग्रस्तांची सेवा करणाऱ्या आरिफ खान यांचा बळी घेतला तोही कोरोनानेच। आरिफ खान यांच्या निधनानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी दुःख व्यक्त केलंय। ॲम्ब्युलन्स चालक आरिफ खान यांच्या निधनामुळे आम्हाला प्रचंड दुःख झालंय। कोरोनाच्या रुग्णांना दवाखान्यात पोहोचवण्यासाठी आरिफ खान अहोरात्र सेवा करत होते। आरिफ खान यांना भावपूर्ण श्रद्धांजली। आरिफ खान हे शहीद भगतसिंग सेवा दलात 25 वर्षांपासून सेवा करतायत। संसर्गाच्या भीतीमुळे कोरोनाग्रस्तांच्या मदतीला धावून जावं अशी परिस्थिती नाहीये, मग ती व्यक्ती कितीही जवळची असो। पण याच कोरोनाग्रस्तांच्या मदतीला धावणारे आरिफ खान खरे आयडॉल आहेत। मात्र रुग्णांना कोरोनाच्या तावडीतून सोडवण्यासाठी धावणाऱ्या आरिफ खान यांचा बळी कोरोनानेच घेतलाय, याला दुर्दैव म्हणावं नाहीतर काय। आरिफ खान यांना साम टीव्हीची भावपूर्ण श्रद्धांजली। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।